भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिलं. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देतोय, असं मोदींनी यावेळी जगभरातील देशांना सांगितलं. आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या भाषणामधून छाप पाडून गेले. मात्र त्यांच्या या भाषणापेक्षा सध्या अधिक चर्चा होताना दिसतीये ती म्हणजे भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर मध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाबद्दल आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाबद्दल. हम भारतीयों का टेम्परामेंट, हम भारतीयों का टैलेंट, क्लॉस अब ठीक से सुना रहा है और हमारा इंटरप्रेटर की आवाज भी पहुंच रही है सबको. वी हियर यू वेरी वेल एंड आई वुड सजेस्ट दैट वी स्टार्ट द ऑफिशियल सेशन नाउ. हा झालेला गोंधळ पाहून मोदींवर अनेक स्तरांवरून टीका करण्यात आली. स्वतः राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील मोदींची खिल्ली उडवण्यात आली. त्याच पद्धतीने सोशल मीडिया वापरकर्त्यांनी देखील सोशल मीडियावर मोदींची खिल्ली उडवली. पण खरंच मोदींच्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का याबाबत अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही. पण फॅक्ट चेक करणारी अल्ट न्यूजच्या सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांना मोदींच्या भाषणामध्ये आलेला व्यत्यय टेलिप्रॉम्प्टरच्या बिघाडामुळे आलेला वाटत नाही. त्यांनी WEFच्या मीटिंग मधील व्हिडिओचा दाखला देत म्हटलं की या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टीम कडून विचारलं जातंय, सर तुम्ही एकदा विचारा सर्व एकदा कनेक्ट झाले आहेत का. यावेळी पंतप्रधान डाव्या बाजूला बघतायत कारण पंतप्रधानांची टीम डाव्या बाजूला बसली असावी असंही ते म्हणतात. पंतप्रधान विचारत असलेला आवाज PMOच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये व्यवस्थित नाही. आर यू एबल टू हियर मी मिस्टर शॉप? यस आई हियर यू मिस्टर प्रेसिडेंट. As well, are you able to hear the translation in English? We hear you very well, and I would suggest that we start the official. हे दोन्ही व्हिडिओ जरी समोर येत असले तरी पंतप्रधान कार्यालयाकडून अजूनही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.